कधी आठवण लपलेली असते हृदयाच्या बंद गप्प्यात, कधी आठवण लपलेली असते हृदयाच्या बंद गप्प्यात, कधी आठवण लपलेली असते वसंताच्या गुलमोहरात, कधी ती लपलेली असते सागराच्या अथांग निळाईत, तर कधी ती लपलेली असते बहरलेल्या चैत्र पालवीत। या साऱ्यांभोवती फिरत असतो श्वास आपला मंद धुंद, या साऱ्यांभोवती फिरत असतो श्वास आपला मंद धुंद, आणि यातूनच मग दरवळतो, आणि यातूनच मग दरवळतो तो आठवणींचा बकुळगंध, आणि यातूनच मग दरवळतो तो आठवणींचा बकुळगंध। एखाद्या लेखाला, कथेला, कादंबरीला जे सादर करायचे आहे ते काही शब्दात मांडण्याचं सामर्थ्य कवितेत असतं। किती कमी शब्दात किती सुंदर वातावरण निर्मिती झाली, आणि याचं संपूर्ण श्रेय या कवितेलाच जातं। ही कविता होती सुप्रसिद्ध लेखिका, कवयित्री, गीतकार, बालसाहित्यकार शांता शेळके यांची। नमस्कार मित्र हो, मी प्रसाद दशरथ मोडक तुम्हा सर्वांचं स्वागत करतो लेखक आणि बरंच काही जे आहे या नव्या भागामध्ये। आज आपण सुप्रसिद्ध लेखिका, कवयित्री शांता शेळके यांच्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत। चला तर सुरुवात करूया आजच्या भागाला। कविता, कथा, कादंबरी, व्यक्तिचित्रे, बालसाहित्य, चित्रपटगीते, समीक्षा, आत्मकथन, अनुवाद अशा विविध साहित्य प्रकारात शांता शेळके यांनी लेखन केले। वृत्तपत्र, संपादन, तथापि कवयित्री आणि गीतकार म्हणून आजच्या पिढीतही विशेष प्रसिद्ध आहेत त्या। त्यांचा जन्म 12 ऑक्टोबर 1922 पुणे जिल्ह्यातील इंदापूरमध्ये झाला। पुण्याच्या हुजूरपागा शाळेतून शालेय शिक्षण घेतल्यानंतर पुण्यातच सर परशुराम भाऊ महाविद्यालयात पुढील शिक्षण घेतले। MA परीक्षेत मराठी हा विषय घेऊन तात्यासाहेब केळकर सुवर्णपदक त्यांनी मिळवले। त्यानंतर मुंबई येथे आचार्य अत्रे यांच्या नवयुग साप्ताहिकात नोकरी केली। शांताबाई कवयित्री म्हणून अधिक प्रसिद्ध आहेत। मोठ्यांच्या कवितांबरोबर लहान मुलांचे भावविश्व त्यांनी कवितांमधून साध्या सोप्या शैलीत मांडले आहे। त्या म्हणतात, लहान मुलांसाठी कविता लिहिणे हे एक अवघड पण सुंदर आव्हान आहे। कवितेसंबंधी सारे ज्ञान, व्यासंग आणि पूर्वग्रह बाजूला ठेवून एका निखळ, निर्मळ आणि अविकृत मनाने बाल कविताकडे जायला हवे, म्हणूनच त्यांनी खूप साऱ्या बाल कविता लिहिल्या आहेत। मराठी, संस्कृत आणि इंग्रजी या तिन्ही भाषांवर शांताबाईंचे प्रभुत्व होते। वाङ्मयाचे सगळे प्रकार जरी त्यांनी हाताळले असले तरी गीतकार म्हणून त्या विलक्षण लोकप्रिय झाल्या आणि मराठी माणसांच्या मनापर्यंत पोहोचल्या। एखाद्या गीतातून भावनाट्य चित्रित करण्याचं शब्दकौशल्य त्यांच्या अनेक गीतातून आपल्याला जाणवतं। विविध क्षणातील वेगवेगळे तरंग त्यांच्या तरलतेसह टिपणं त्यांना सहज जमतं। तुर्तास आपण इथेच थांबूया, पुन्हा भेटू नव्या भागामध्ये नव्या लेखकासोबत त्याच्या माहितीसहित। तोपर्यंत पाहायला विसरू नका लेखक आणि बरंच काही। लवकरच भेटू पुढील भागामध्ये। तोपर्यंत धन्यवाद।